अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. 365 दिवसातले 24x7 तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्यगृहाचे त्यांची भाडी आहेत ती आम्हाला जरा कमी करून द्या. आणि त्यांनी फक्त एका फोनवरती भाडी कमी केली होती. त्याने भाडी कमी केल्या केल्या आम्ही सगळीकडे ते पत्र पाठवून दिलं. सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्यसंमेलनामध्ये सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. रंगमंचावर जे सगळे ज्येष्ठ माझे मित्रमंडळी बसलेली आहेत, ज्येष्ठ मंत्रिमंडळ बसलेलं आहे, मंत्रिमंडळ म्हणजे 365 दिवसातले 24x7 तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आम्ही फक्त 3 तासच करत होते, 24 तास करत असतात. किती अवघड आहे, खूपच अवघड आहे. आणि हे अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. फक्त उत्तम गोष्ट अशी आहे, सुदैव माझं असं आहे की माझे जे सहकारी आहेत ते माझे बाप आहेत. चुकू नये, मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे. प्रोपरायटर एखादी संस्था चालवणं आणि सेवाभावी, माझ्या मते अखिल भारतीय नाट्य परिषद ही शेगावची जशी सेवाभावी संस्था आहे तशी ही पण सेवाभावी संस्था आहे. तर सेवाभावी संस्था कशी चालवायची किंवा कशी चालवायची नाही याचं संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे आम्ही चुकणार नाही कुठल्याही परिस्थितीत याची मला मग खात्री आहे. मी 2-3 गोष्टी मांडणार आहेत कारण मला ज्या गोष्टी मांडायच्या होत्या त्या अजित भोरे यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे आमच्यात काही संपर्क नाही अशातला काही भाग नाही, पण त्यांनी मांडले आहेत. तंजावरपासून आपली ही मुहूर्तमेढ सुरू झाली, तंजावरपासून आपला हा प्रवास सुरू झाला. सांगलीला मुहूर्तमेढ झाली, काल विभागीय संमेलनाचा शुभारंभ झाला, आज 100व्या नाट्यसंमेलनाचा आपण शुभारंभ करत आहोत. कलाकारांसाठी मला असं वाटतं, नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे. वर्षातून 4 दिवस जी दिवाळी येते ती वेगळी, आम्हा कलाकारांसाठी नाट्यसंमेलन ही दिवाळी आहे. प्रत्येक कलाकार कुठे ना कुठेतरी काम करत असतो, नाटक, सिरियल, OTT, पण हे 2 दिवस एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांची मतं जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. निदान भेटणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं हे नाट्यसंमेलन आमच्यासाठी एक विचार निर्माण करण्यासाठी असलेली एक योग्य जागा आहे. आता ह्याच्यानंतर आमचं हे नाट्यसंमेलन किंवा हे 100व असल्यामुळे एकूण 22 ठिकाणी आपण नाट्य जागर घेतोय. आपल्या कोरोना काळात आम्ही CM साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं होतं की गडकरी रंगायतन, वाशी नाट्यगृह, कल्याण अशा 3 या शहरातली जी नाट्यगृहाची त्यांची भाडी आहेत ती आम्हाला जरा कमी करून द्या. आणि त्यांनी फक्त एका फोनवरती भाडी कमी केली होती. त्याने भाडी कमी केल्या केल्या आम्ही सगळीकडे ते पत्र पाठवून दिलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली भाडी कमी करून घेतली आम्ही. तर त्यांच्या कामाचा झपाटा माहिती आहे. पिंपरी चिंचवडचे जे रामकृष्ण मोरे सभागृह आज साहेब पण इथे आहेत, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकचं हा इथे मांडण्याचा विषय आहे की नाही मला माहीत नाही, पण खूप वेळा मांडून झालेलं आहे आणि काहीच घडलं नाही म्हणून मी आज इथे मांडतोय. पिंपरी चिंचवड नाट्यगृहातलं इलेक्ट्रिकचं जे बिल आहे, नॉर्मली नाट्यगृह म्हटल्यावर नाटक झाल्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट आहे की बसून, रात्री आमचा 12:30 जे प्रयोग संपल्यानंतर बसून जेवायची व्यवस्था असणं गरजेचं आहे. आम्ही अनेक ठिकाणी हातात ताट घेऊन रात्री जेवतो, तो काही प्रश्न नाही. आम्हाला नाटकाची हौस आहे त्यामुळे आम्ही ते करतो. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाबतीत असं झालेलं आहे की पूर्वी तिथे हॉल होता, आजही हॉल आहे, पण त्या हॉलचं जेवण वाढण्यासाठी 500 रुपये भाडं लावायला सुरुवात केलेली आहे, जे अतिशय दुःखदायक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाट्यगृहाचं जे इलेक्ट्रिकचं भाडं आहे ते फक्त चिंचवडमध्येच नाही, पुण्यामध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, आशिया खंडात सगळ्यात जास्त आहे. ते म्हणजे 14,000 रुपये इलेक्ट्रिकचं भाडं जे बाकी सगळ्या ठिकाणी 2500 ते 3000 घरात असतं. आणि हे सांगून काही घडत नाही, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर नम्र विनंती करतो सर की ह्याच्यात कृपया लक्ष घाला. बाकी पिंपरीचे तुम्ही भाडं किती वाढलं तरी आम्ही येणार बरं का इथे, तुम्ही कितीही भाडं वाढवा
आम्ही येणार, कारण आमचा नाट्यरसिक इथे आहे, आम्हाला नाटकात काम करायला आवडतं आणि नाट्यरसिक इकडचा उत्तम आहे, त्यामुळे आम्ही इथे येणार, पण तुम्ही लक्ष घ्यावं एवढी विनंती आहे. आज CM साहेब आणि आमचे म्हणजे मी हे सगळं का करू शकतोय याचं एका वाक्यात तुम्हाला सांगतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे माननीय शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, आमचे सांस्कृतिक मंत्री उदय मुनगंटीवार, फडणवीस साहेब, हे पाच जण आहेत ना, हे पाच जण आमच्यामागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत. आणि त्याचबरोबर आमचे जे सेक्रेटरी लेवलची जी मंडळी आहेत ती सुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन करतात, त्यामुळे मला अतिशय खात्री आहे की पुढच्या 5 वर्षात फक्त नाट्य परिषदच नाही तर नाट्य परिषदेच्या 59-60 शाखा आहेत त्या पण सक्षमपणे काम करू शकतील याची मला खात्री आहे. आता मी इथे थांबतो, उद्या अजून बोलीन काहीतरी, पण तुमचं सगळ्यांचं परत एकदा या 100व्या नाट्य संमेलनात मी खूप मनापासून स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.